काय ते येवल्यातील फॅशनेबल कपड्याचे दुकान, काय ती 50% पर्यंतची ऑफर, समजा ओके आहे. चला तर मग कपडे खरेदीला. गाडेबंधू यांचे येवल्यातील नामवंत आदित्य मेन्स अँड किड्स वेअर. सर्व प्रकारच्या कपडे खरेदीवर 50% पर्यंतचा मोठा डिस्काउंट. ठिकाण बजरंग मार्केट येवला. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं राजस्थान व गुजरातमध्ये झालेल्या घटनांच्या निषेधार्थ तहसील कार्यालय येवला येथे काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आलं. दिनांक 23 ऑगस्ट मंगळवार रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला तालुका यांच्या वतीनं राजस्थानमधील विद्यार्थी इंद्र मेघवाल या छोट्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झालेली जी घटना होती, तसेच गुजरातमधील एका महिलेवर सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं विविध घोषणा देऊन तहसीलदारांच्या कार्यालयात निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी डोक्याला काळ्या फिती बांधून काळे झेंडे दाखवून हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयावर विविध प्रकारच्या घोषणा देखील या प्रसंगी देण्यात आल्या. या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार पंकज मगर यांना देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. SK9 येवला न्यूजसाठी शहर प्रतिनिधी प्रशांत कळंके, येवला. आज आम्ही येवला तहसील कार्यालयावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर मोर्चा काढत जाहीर निषेध नोंदवलेला आहे. आमची मागणी आहे की जे राजस्थानमध्ये जो आमचा इयत्ता 3री शिकणारा इंद्र मेघवाल याला फक्त तहान लागली आणि पाणी मागितलं, त्या महाटातून पाणी पिला, म्हणून त्या जातीवादी शिक्षकाने त्याला मारला आणि मृत्यूचा झुंज देत असताना 20व्या दिवशी प्रजासत्ताक दिने त्याने आपली प्राणाची ज्योत मालवली. त्या संबंधित शिक्षकावर आपण कायदेशीर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आमची मागणी हीच आहे की गुजरातमध्ये जो गोधरा हत्याकांड झालं होतं आणि ज्या आमच्या भगिनीवर सामूहिकरित्या बलात्कार झाला, बलात्कार करणाऱ्या नराधमांना तसेच तिच्या कुटुंबा उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमांना, त्या खुनेरी लोकांना सरकारने मतांतरित आता घोषणा केली, आपण सर्वांनी ऐकली की त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. जर असे प्रकार जर झाले तर लोकांचा कायद्यावरचा विश्वास कमी होईल. आपण लोकशाही राज्यात राहतो की हुकुमशाही राज्यात हा देखील प्रश्न पडेल आणि म्हणून त्या बलात्कारी आणि खुनेरी लोकांना फाशीची शिक्षा ही शासनाने दिली पाहिजे. या दोन मागण्या आम्ही आज घेऊन या तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना राजस्थान या ठिकाणी घडलेलं जे इंद्र मेघवाल या विद्यार्थ्यासोबत जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात आणि त्यानंतर गुजरात या ठिकाणी बिल्किसा बानू या महिला संदर्भात जी घटना घडलेली आहे याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत. आणि या निवेदनाद्वारे तसेच या आंदोलनाद्वारे आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आज आपल्या समाजामध्ये खरोखर महिला सुरक्षित आहेत का? आणि आज ज्या पदावर ज्या पदाधिकारी महिला आहेत आणि ज्या आमदार आणि खासदार ज्या महिला आहेत त्यांनाही मला आज प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये ही घटना घडली, देशोदेशी गावोगावी समाजामध्ये आज ह्या घटनेचा जाहीर निषेध केला जात आहे. प्रत्येक समाजामध्ये देशामध्ये आज आंदोलनाद्वारे विविध कार्यक्रमांद्वारे या गोष्टीचा जाहीर निषेध केला जात आहे, परंतु आज एकही आमदार किंवा खासदार महिला आपला या गोष्टीला प्रश्नाला त्यांनी वाचा फोडलेली नाही. तर या महिलांना मला एक जाब विचारायचा आणि प्रश्न आहे की आज ह्या सत्तेच्या दबावाला ह्या सुद्धा महिला बळी पडलेल्या आहेत का? परंतु आज जर त्या गप्पा असतील तर शासनाला आणि या महिलांना मी एक आश्वासन देते की त्यांनी या प्रश्नाचा विचार करावा की आज समाजातील इतर महिलांच्या बाबतीत ही घटना घडत आहे तर उद्या आपल्याही परिवारातील आपल्याही कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बाबतीत ही घटना घडू शकते. तर माझं आज त्यांना एक आश्वासन आहे की कृपया त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडावी आणि या महिलेला न्याय मिळण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. आज या निवेदनाद्वारे आम्ही ही मागणी आज माननीय तहसीलदार साहेबांसमोर मांडलेली आहे. जर या मागणीची दखल घेतली गेली नाही तर यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू. येवल्यात सोने खरेदीसाठी सर्वात जुनी अनुभव आणि लोकप्रियता असलेले नाव म्हणजेच मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स, विठ्ठल मंदिर समोर, पाटीलवाडा रोड, येवला.